या सरकारने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची निराशा केली आहे. मोदी सरकार स्थापन होण्याआधी मोठमोठ्या जाहिराती येत होत्या, शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, परंतु आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला हमी भाव मिळालेला नाही. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेत आम्हाला संधी मिळाल्यास आम्ही प्रथम अंगणवाडी सेविका, मदतनीस, त्याचबरोबर आशा वर्कर यांच्या मानधनात प्रथम वाढ करणार आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार, त्याचबरोबर शेतकऱ्यांना हमी भावही मिळवून देणार, असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. पुरंदर तालुक्यातील पिंपरी येथे पिंपरी नळपाणी पुरवठा योजनेसाठी 1,35,00,000 रुपये, ग्रामपंचायत कार्यालय 25 लाख रुपये, उद्यान सुशोभीकरण 8 लाख रुपये या विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी 15% मागासवर्गीय निधीतून आणि 5% दिव्यांग निधीतून लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉक्टर दिगंबर दुर्गडे, विजय कोलते, माणिकराव झेंडे पाटील, सुदामराव इंगळे, बबनराव टकले, गणेश जगताप, वंदना जगताप, ऋतुजा धुमाळ, विठ्ठल झडे, बबन घाटे, वामन कामठे, उपसरपंच विजय थेऊरकर, अरविंद शेंडकर, संपत शेंडकर, हरिचंद्र थेऊरकर, सुषमा थेऊरकर, पांडुरंग गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संतोष कुंभार, रोहिदास हंबर आणि आदी यावेळी उपस्थित होते. आणि आता या 3 वर्षामध्ये ही मोठी कामं आता होत आहे. गावाला हे पण कळलं पाहिजे की हे कुणाच्या माध्यमातून होत आहे, नक्की विकास कोण करतय, कारण गावामध्ये मोठे मोठे कार्यक्रम किंवा इतर पण लोक आहेत की लोकांची दिशाभूल करतात आणि हे कामं यांनी नाही केली त्यांनी नाही केली असं म्हटलं जातं. आणि खरं काम कोण करतय हे लोकांच्या पर्यंत करून दिलं जात नाही किंवा लोकांची दिशाभूल होती. परंतु आमच्या गावच्या लोकांना आजपर्यंत काही नक्की माहिती आहे की खरंच कामं करणारी लोक कोण आहेत आणि कोण लोक ही नक्की हे पैसे कुठून येतात, कसे येतात, गावचा विकास म्हणजे काय असतो. ह्या 3 वर्षाच्या सगळ्या कालावधीमध्ये आमच्या लोकांनी स्वतः अनुभवलेला आहे आणि लोक आणि आमची सगळी ग्रामपंचायत आम्ही एकत्र येऊन ही सगळी कामं पुढे घेऊन जात आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच तुमच्यासारख्या सर्व लोकांचा आम्हाला मदत होते आणि त्यांचा सर्वांचा तुमचा आधार आहे म्हणून आम्ही ही सगळं कामं करण्याची आम्हाला ऊर्जा मिळते आणि लोकांचीही आमच्या गावातल्या लोकांची आम्हाला भरपूर साथ असते, लोकांचा पाठिंबा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सौ मीनाताई शेंडकर यांनी केले. कृषी भूषण महादेव शेंडकर यांनी सूत्र संचालन केले. पुणे जिल्हा आदिवासी संघाचे अध्यक्ष संजय माने यांनी आभार मानले. आणि आता